उद्या अनंत चतुर्दशी आहे, त्यानिमित्ताने पंढरपूर शहरातील सार्वजनिक मंडळाचे आणि घरगुती गणपतींचं मोठ्या प्रमाणात विसर्जन उद्याच्या तारखेमध्ये आहे। परंतु सध्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाण्याचा जो पाणी पातळी वाढलेली आहे, आपण बघत आहात त्या ग्रीपुलावरून देखील सध्या परिस्थितीमध्ये पाणी गेलेलं आहे। तर अशा परिस्थितीत सर्व मंडळांना आणि जे घरगुती गणपती आहेत, तर आम्ही आवाहन केलेलं आहे की कृपया करून नदीपात्रामध्ये कोणी विसर्जन करू नये, याकरता नगरपालिकेमार्फत जवळपास 14 ठिकाणी संकलन केंद्र तयार करण्यात आलेली आहे। सर्व संकलन केंद्राच्या ठिकाणी जे आपले सार्वजनिक गणपती असतील किंवा घरगुती गणपती असतील त्यांचं संकलन केले जाणार आहे, विधिवत त्यानंतर एकत्ररित्या त्यांचं विसर्जन करण्यात येणार आहे। सध्या नदीपात्रातील पाण्याची जी पातळी आहे ती वाढलेली असल्यामुळे एक सुरक्षितता म्हणून सर्व मंडळांना, सर्व घरगुती गणपती जे आहेत त्यांना आपल्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे, कृपया करून नदीपात्रामध्ये कोणी विसर्जन करू नये। बंदोबस्त किती आहे याच्यामध्ये? जवळपास पंढरपूर शहरातील जी काही सार्वजनिक गणपती मंडळ आहेत आणि आपले विसर्जन पॉईंट आहेत, तर जवळपास 200 कर्मचारी, होमगार्ड आणि काही व्हॉलंटियर्स असे 200+ 100-300 लोकांचा आपण बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल, सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा। सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।